इतिहासामधली एकदमच काळीमा फासणारी अशी घटना आहे मी या घटनेचा निषेध करतो आणि एक शिक्षिकेला अशा प्रकारे त्याच्या अंगावरती पेट्रोल टाकून जाळणे हे आणि तिचा मृत्यू होणे निश्चित काळालाही पटणार नाही परमेश्वरालाही पटणार नाही अशी घटना आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पुढे असे अशा घटना घडू नये याच्याकरता शासनाने कठोर असे पावलं उचलले पाहिजे मग ते आंध्राच्या धर्तीवर असो किंवा तेलंगणाच्या धर्तीवर असो किंवा असे कायदे त्यांचे जे कायदे असतील त्याच्यापेक्षा वेगळा कायदा महाराष्ट्राचा व्हायला पाहिजे कारण हे पुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी राज्याचा प्रश्न आहे आणि म्हणून ही जी घटना काल घडली ही संपूर्ण देशाचं लक्ष त्या ठिकाणी विचलित झालेलं आहे संपूर्ण देशाचं संसदेत सुद्धा आणि इकडे महाराष्ट्रात सुद्धा त्या ठिकाणी लक्ष वेधलं आहे लोकांचं आणि स्त्रियाच नाही मुलं नाही तर सगळे अबाल वृद्ध त्या ठिकाणी ह्या घटनेने होरपडलेले आहे महाराष्ट्र होरपडून निघत आहे निश्चितच आमचं सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि या डॉक्टरांनी त्या ठिकाणी छतीचे प्रयत्न केले परंतु ती वाचू शकली नाही ती भगिनी गेल्यामुळे निश्चितच या महाराष्ट्राची मान त्या ठिकाणी खाली शर्मेने झुकलेली आहे असं म्हणायला हरकत नाही मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि सरकारने त्या ठिकाणी त्या कुटुंबियाला जी काही मदत येथा शक्य जे होईल ती केली पाहिजे